राज्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे या रणरणत्या उन्हात जीवाची लाही लाही होत आहे यामुळे शेतकऱ्यासह प्रत्येकाला वरुण राजाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे अशा दिलासादायक माहिती समोर येत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होणार आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा एकतीस मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे मान्सून महाराष्ट्र ईशान्य आणि द्वीपकल्पीय भारतात ही वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत त्यानुसार मान्सून साधारणपणे दहा जून च्या आसपास महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे यंदा केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाभोवती अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता नाही ही बाब चांगली आहे वादळाचा सहसा मान्सूनवर परिणाम होत असतो सध्या वादळाची काही शक्यता नाही त्यामुळे केरळमध्ये मान्सून वेळेवर दाखल होईल भारतात साधारणपणे पाच जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो त्याची प्रगती मान्सूनच्या पल्सवर अवलंबून असते हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार यंदा साधारणपणे नऊ ते दहा जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा